आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेळगावात कोट्यवधीच्या बनावट नोटा जप्त. पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून केली कारवाई. अजित निडोनी यास पहाटे अटक. बेळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. या बनावट नोटांची साठेबाजी करणारा अजित निडोनी राहणार मूळ विजापूर याला आज पहाटेच अटक करण्यात आली आहे. छापात आढळलेल्या 500 आणि 2000 बनावट नोटा 5 कोटींच्या आहेत, त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगरमधील PWD क्वार्टर्समधील मंजुनाथ बागलकोटी यांच्या घरात हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणल्या असाव्यात असा संशय आता बळावला आहे. पोलीस आयुक्त DC राजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटेपर्यंत मोजदाद सुरू होती. याचवेळी दुसरे पथक पाठवून निडोनी यास अटक करण्यात आली. घरात एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. आता या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी वाटणार होते याचा शोध सुरू आहे. दरम्यान निडोनी याला यापूर्वीही बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणातील तो जुना गुन्हेगार आहे, यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. महानकर न्यूजसाठी बेळगावहून राजू कोळी.